फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. गणेश, पोलीस स्टेशन. अरे 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 अरे, अहो थांबा इथे. कुठे जायचंय तुम्हाला? आम्हाला आम्हाला साहेबांना भेटायचंय. प्लीज, अरे काय काम आहे तुमचं? ते लोक मारतील आम्हाला. प्लीज जाऊ दे. अहो तुम्हाला असं जाता येणार नाही आतमध्ये. पण आम्हाला जायचंय. पण ऐका, माझं ऐका तुम्ही. अरे काय करता? दोन मिनिटं साहेब, सर सोडा ना साहेब, आम्हाला काहीतरी बोलायचंय. हवालदार सोडा त्यांना. मिनिटं साहेब. सर, आम्हाला काही लोकांनी फसवून नेलं होतं. आधी बसा आणि शांत व्हा. आणि आता मला सविस्तर सांगा, तुमच्या दोघांबरोबर काय घडलं ते. आम्हाला आम्हाला काही लोकांनी फसवून नेलं होतं आणि आणि आमच्याकडून घाण कामं करून घेणार होती. पण पण आम्ही तिथून पळून आलो. काय? हो साहेब, आणि तिकडे आमच्यासारखी खूप मुलं आहेत आणि त्यांच्याकडून हे घाण काम करून घेतात. अरे पण मला तुम्ही दोघे हे सांगा, तुम्हाला तिकडे नेलं कोणी आणि तुम्हाला तिकडचा पत्ता दिला कोणी? आम्ही सांगतोय ना साहेब, आम्हाला तिकडे फसवून नेण्यात आलं. हो, आणि आणि मी माझ्या दादाला भेटायला आलेलो, पण पण त्या लोकांनी त्याला पण मारलं. हो, तुम्हाला त्या लोकांची नाव माहिती आहेत? नाही. हा, पण सगळे त्यांना भाऊ बोलत होते. काय नाव घेतलंस तू? भाऊ. भाऊ? हा भाऊ. भाऊ म्हणजे हा भाऊसाहेब देवकर तोच ना? हा हा, असंच काहीतरी नाव होतं त्यांचं. अच्छा, भाऊसाहेब देवकर म्हणजे जो महिला स्वयंसेवी संस्था चालवतो तोच? हा हो. हा हा, म्हणजे हा भाऊसाहेब देवकर महिला स्वयंसेवक संस्थेच्या आडून हे असले धंदे करतो काय? आता या भाऊला माझ्या हातून ना कुणीच वाचू शकणार नाही. तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे. आता तुम्ही माझ्या बरोबर चला. हवालदार, चला माझ्या बरोबर. साहेब, काय वाटेल ते झालं तरी या वर्षीच्या निवडणुकीचं तिकीट मला मिळालं पाहिजे. त्यासाठी मी काही करायला तयार आहे, तुमच्यासाठी, तुमच्या पक्षासाठी. अरे भाऊ, तुम्हाला पाखरू भेट देणार होतास ना? ते पाखरू अजून पिंजऱ्यातच आहे. निवडणुका काय, येतात आणि जातात. आओ साहेब. हॅलो. साहेब, हीच होती ती माणसं साहेब, यांनीच आम्हाला फसवलंय. अटक करा या सगळ्यांना. सुहताई, तू काळजी करू नकोस. आता पोलीस आले ना, तुला काही होणार नाही. तू घाबरू नकोस. इन्स्पेक्टर, अटक करा ह्यांना. ह्यांनी आम्हाला खूप त्रास दिला. अटक करा ह्यांना, पकडा सगळ्यांना. भाऊ नमस्कार, तुमचं पार्सल चुकून आमच्या पत्त्यावर आलंय. आलोच तुम्हाला द्यायला. भाऊ तुमच्या पार्सलचं झालंय, आता जरा आमच्याही पार्सलचं बघा.
पण काय ना, यांनी जो झेंडा गाडलाय त्याचं बक्षीस नको का मिळायला? खरं सांगू, मला त्रास द्यायला आवडत नाही, मुलींना तर अजिबातच नाही, पण मला जर कुणी त्रास दिला तर मी त्याला सोडत नाही. काय करणार, धंदा आहे ना आपला. ह्याच पायाने पळाला होतास ना? ठेव बाय, पाय ठेव, ए पाय ठेव, नको बाय, नको नको. आणि हे बघा, हे याच्या पुढे जर कोणी गायब झालं तर मी तुम्हाला गायब करीन. हा ए, याला घेऊन जा आणि याला आपल्या दुसऱ्या अड्ड्यावर ने आणि दोघांनाही डोस द्या. अरे भाऊ, अरे कंट्रोल होत नाही रे, माझी व्यवस्था कर ना. मंत्री साहेब, अहो थोडं कंट्रोल करा, नाही म्हणजे पाखरू तयार होते, मग तुम्ही जा पंख चाटायला. मला ते पाखरू आत्ताच्या आत्ता तयार पाहिजे, कळलं का?